एक रेस्टोरेंट है जो रेलवे कोच के अंदर है जी, और ये 24/7 ओपन रहने वाला है। मुंबईत पहिल्यांदाच उघडले रेल्वेच्या डब्यातले रेस्टॉरंट। मध्य रेल्वेनं वापरात नसलेल्या एका टू टायर एसी कंपार्टमेंटचं रूपांतर हॉटेल ऑन द व्हील मध्ये केलंय आणि त्याचं नाव आहे थांबा। व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला त्याचं नाव देखील सांगण्यात येईल, सो स्टे ट्यून। तर मंडळी, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आप्तेष्टांसोबत चमचमीत जेवणाची मेजवानी करण्याचा एक उत्तम असा पर्याय तुम्हाला देत मी किरण वारणकर आज आपल्याला घेऊन जातो आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या रेस्टॉरंट ऑन द व्हील मध्ये। हे आहे स्टेशन आणि हे ते रेस्टॉरंट जिथे आपल्याला जायचं। हाय, नमस्कार 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 मित्रांनो, मी किरण वारणकर आणि वारणकर ब्लॉग्सच्या आणखी एका धमाल आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। बऱ्याचदा आपण असं ऐकलं असेल की आज मी बोरिवली ईस्टला गेलो होतो, मी आज मुलुंड ईस्टला गेलो होतो वगैरे वगैरे, पण आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे CSMT ईस्टला, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ईस्टला। ईस्टला मी यासाठी म्हणतो आहे कारण तुम्ही माझ्या मागे हे जे रेस्टॉरंट ऑन द व्हील बघताय हे महाराष्ट्रातलं पहिलं रेस्टॉरंट ऑन द व्हील आहे, हॉटेल ऑन द व्हील आहे, ज्याचं नाव आहे हॉटेल बोगी वोगी। हाय की नाही, जरा थोडं युनिक वेगळं वाटतं की नाही। हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म नंबर 18 बाहेर आल्यानंतर, म्हणजे आशिष ती एक्झिट दाखवा जरा त्यांना। सो ही जी एक्झिट आता तुम्ही पाहिली, त्या एक्झिटमधून बाहेर आल्यानंतर जे समोरच तुम्हाला राईट साईडला दिसतं ते आहे हे हॉटेल ऑन द व्हील किंवा रेस्टॉरंट ऑन द व्हील आहे। महाराष्ट्रातलं आय गेस हे पहिलं रेस्टॉरंट असेल जे व्हीलवरती आहे। सेंट्रल रेल्वेकडून खास या हॉटेलची निर्मिती केलेली आहे आणि या हॉटेलबद्दल आता आपण जास्त इन डेप्थ आतमध्ये जाऊन बघूयात आतलं इंटिरियर कसं आहे। मागच्या आठवड्यात याच हॉटेलबद्दल मी तुम्हाला एका शॉर्टच्या माध्यमातून त्याची झलक दाखवली होती, आज मात्र या बोगी वोगी हॉटेलला आपण संपूर्ण आतून आणि बाहेरून कसं दिसतं आहे ते बघूया। चला या माझ्यासोबत। कसलं भारी वाटतंय ना। हाय, so how you find hotel boogie woogie? Superb, superb, what a unique concept. अरे किरू, तू या डब्याच्या एक्सटेरियर बद्दल काहीच बोलला नाहीयेस। हो का, अगं मग तू सांग ना। असं म्हणतोस वय, सांगते की मग। या बोगीला बाहेरून संपूर्ण पिवळा कलर दिलाय आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, हॉटेल ताज, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनची इमारत आणि आपल्या मुंबईतल्या प्रसिद्ध सीलिंग अशी ऐतिहासिक चित्रे रेखाटलेली आहेत। वाह वाह, क्या बात है, आम्ही तर बघतोच आहोत, तुम्ही कधी येताय हे हॉटेल बोगी वोगी पाहायला। आतमध्ये बसून तर तुम्ही अर्थातच तुमचा अल्पोपहार किंवा जेवण घेऊ शकता, त्याचबरोबर इकडे टेकअवे सुद्धा आहे। Thank you. एकंदरीत
हा असा ॲम्बियन्स पाहून तुम्हाला वाटत असेल की हे हॉटेल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे की काय, बट यू आर रॉंग, दिस इज ओपन टू ऑल. वेल, तुम्ही बघू शकता या हॉटेलमध्ये एकूण 10 टेबल्स असून तब्बल 40 लोक अगदी आरामात जेवू शकतील एवढी क्षमता आहे. या हॉटेलबद्दल आणखी जास्त माहिती काढण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा कळलं की हे 24/7 ऑपरेटिंगमध्ये असेल, पण मला तसं काही वैयक्तिकली जाणवलं नाही. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की शक्यतो दुपारी 12:30 नंतर जा, लगेच प्रवेश मिळेल. व्हरायटीबद्दल सांगायचं झालं तर या हॉटेलमध्ये तुम्हाला उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतील. लेके हरी का नाम रेस्टोरेंट है जो रेलवे कोच के अंदर है जी, और ये 24/7 ओपन रहने वाला है. और यहाँ पे हर के डिशेस मिलेंगे, इंडियन मेन कोर्स, चाइनीज, पाव भाजी, जूसेस, सैंडविचेस, पिज्जास, ये 40 लोगों के सिटिंग का पैकेज. ओके, सो यहाँ पे कुछ बुकिंग सिस्टम है कि पहले बुक करना पड़ेगा? इट्स वॉक इन सिस्टम, ओपन सिस्टम, एनी टाइम एनी वन कैन वॉक इन एंड कम. यस यस. ओके, एनी टेक अवे सर्विसेज अवेलेबल? यस, टेक अवे सर्विस वहाँ पे हमारा काउंटर है, वहाँ से आप टेक अवे सर्विसेज ले सकते हैं. ओके, एंड ऑल काइंड ऑफ पेमेंट मेथड इज ऑल्सो अवेलेबल, राइट? या हॉटेलमधली हांडी बिर्याणी खाऊन पोट आणि मन तृप्त झालं. वेल, तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली हे अर्थातच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. आणि वारणकर व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पहिल्यांदा भेट देत असाल तर अर्थातच खाली लाल रंगाचं सबस्क्राईब बटन आहे ते प्रेस करून आम्हाला जरूर सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.